मित्र हो, नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र. मी कांतिकुमार जैन, संपादक पोलखोल, अपना समोर लाइव आलो आहे. मित्र हो, आजचा आपला विषय, काल आमच्या भारत देशाचे एक महान मूर्ती असलेले आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणायला हरकत नाही असे आमचे नरेंद्र मोदी यांचा काल तिसरा शपथविधी. आता आपण म्हणाल तिसरा शपथविधी, मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक आहे. भारताचे चाचा नेहरू, जवाहरलालजी नेहरू यांच्यानंतर तीनदा शपथ घेणारी व्यक्ती प्रधानमंत्री म्हणजे नरेंद्रभाई मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला. 72 लोकांनी या मंत्रिमंडळात शपथ घेतली मित्रांनो. परंतु महाराष्ट्राकरता, मग कुठलाही पक्ष असो, पार्टी असो, महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला जोही मंत्री येतोय म्हणजे आपला महाराष्ट्राचा विकास होईल याकडे आपल्याला बघायचंय. म्हणून आम्ही बघत होतो की अजितदादा पवारांचेही, प्रफुल्ल पटेल एक वजनदार व्यक्तिमत्व आहे, यांचा शपथविधी होईल. आणि या प्रफुल्ल पटेलच्या दिल्लीच्या निवासस्थानी सगळ्या बैठका चालू होत्या. येथे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण तिथे बैठकीला येणे जाणे सुद्धा चालू होते असं सुद्धा सूत्रांकडून कळते. परंतु अचानक काल शपथविधी झाल्यानंतर वाटलं की अजितदादा गटाचा एकही मंत्री नाही. असं काय घडलं? कुठे माशी शिंकली? प्रफुल्ल पटेलचा पत्ता का कट झाला? मित्र हो, यूही शरद पवारांना जाणता राजा म्हणत नाही. हा मित्रांनो, कुछ न कुछ शरद पवार साहब की गहरी चाल होंगी. म्हणूनच काहीतरी घडलंय. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार इकडे मंत्रिमंडळाचा विस्तार चालू आहे. या विस्तारामध्ये या भारताचे उद्योगपती गौतम अदानी साहेब, आता हे नाव आपल्याला काही सांगायची गरज नाही, हे जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर परदेशातही संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेलं असं नाव म्हणजे गौतम भाई अदानी यांची भेट सिल्वर ओक मध्ये शरद पवारांशी होते. ते पवार साहेबांकडे येतात, त्यांची चर्चा होते आणि त्या 40 मिनिटांमध्ये काहीतरी असं घडतं. आणि हे घडल्यानंतर, हा मित्रांनो विचार करा, हे घडल्यानंतरच प्रफुल्ल पटेलांचा नंबर कट झाला असावा, शक्यता नाकारता येणार नाही. कारण की पवार साहेबांचे NDA मध्ये 2 स्त्री आहेत हे संपूर्ण राजनीतीवाल्याला माहिती आहे. नंबर 1 चंद्राबाबू नायडू, नंबर 2 नितीश कुमार. हे दोघेही पवार साहेबांचे थंडे समर्थक आहे मित्रांनो. आणि हे दोघे यांच्या सोबत राहावं, कोणाच्या सोबत? नरेंद्रभाई मोदी सोबत. मग त्या बदल्यात प्रफुल्ल पटेल मंत्री नसावे म्हणून पवार साहेबांनी खेळलेली राजकारण तर नाही ना. हे सगळ्यात काल महाराष्ट्र सदन आणि राष्ट्रपती भवन येथे चाललेली ही खमंग चर्चा होती मित्रांनो, की दुसरं काही घडलेलं नाही. कारण की अजित पवारांनी काही मनापासून त्यांचा परफॉर्मन्स
दाखवलेला नाही. त्यांचे किती मतदान यांना पडावे नसता, शिंदे साहेबांचे किती मत, शिंदे साहेब कसे फिरलेत, शिंदे साहेबांचे खासदार किती आले, यांचा एक खासदार येतो. दाल में कुछ काला है या दाल ही काली है. हो मित्रांनो, म्हणून गौतम अदानी साहेबांची शरद पवारांच्या सोबत झालेली भेट, त्याच्यामुळेच यांचं पत्ता कट झालेला आहे. प्रफुल्ल पटेलांच्या घरी, प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस जातात येतात, भेटी होतात, सगळ्या पक्षाचे लोक तिथे येतात जातात, आणि अचानक प्रफुल्ल पटेलचं नावच गायब होत आहे. मित्रांनो, असं घडलंय म्हणून प्रफुल्ल पटेल मंत्रीपदावर नाही. याला म्हणतात शरद पवार. अखेरला त्यांनी आपला खेळ दाखवला. कुछ भी हो सकता है मित्रांनो, अशी चर्चा आहे. आता आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एक संघर्ष नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे रामदास आठवले. मोदीजी तीनदा प्रधानमंत्री, रामदास आठवले तिसऱ्यांदा मंत्री. विचार करा मित्र हो, चार खासदारावर एक मंत्री होतो, परंतु रामदास आठवले दिन नहीं रात नहीं टाइम नहीं टेबल नहीं खाना नहीं पीना नहीं फक्त मोदी मोदी आणि मोदी. या लोकसभेसाठी सभेंचा काय धडाका लावला, सभेंचा उच्चांक, या सर रामदासजी आठवले.